आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा. विटा शहरातील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती शैलजा शांतवन भिंगारदेवे यांना समाज भूषण सिद्धकला पश्चिम महाराष्ट्र गौरव या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. सिद्धकला बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था मिरज यांच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्रीमती भिंगारदेवे यांचा सन्मान झाला. डॉक्टर परम शेट्टी यांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व ग्रंथ देऊन विश्वरूप फाउंडेशनच्या विटा यांच्या वतीने शैलजा भिंगारदेवे यांचा सत्कार झाला. यावेळी अध्यक्ष ऍडव्होकेट विकास जाधव, उपाध्यक्ष ऍडव्होकेट गणेश देसाई यांच्यासह सर्व संबंधित संचालक, नागरिक आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते. विट्याहून नवा महाराष्ट्र न्यूज साठी शिराज शिकरगार. हॅलो, नमस्कार. मी शैला भिंगारदेवे, सामाजिक कार्यकर्ती. आतापर्यंत 20 वर्ष झालं मी सामाजिक कार्यात उपक्रमात भाग घेते. तसेच अपंग लोकांच्या पेन्शनसाठी काम केलेलं आहे. गरजू विद्यार्थ्यांना, गरजू महिलांना आम्ही थोडीफार मदत केलेली आहे. अपंग विद्यार्थी आणि मुंबईतील शाळेसाठी पण थोडाफार सहभाग माझा आहे. असेच कार्य केल्याबद्दल मला जो आता पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी त्या संस्थेचे आभार मानते. हॅलो. पुरस्कार हा सहजासहजी मिळत नसतो, त्यासाठी फार संघर्ष करावा लागतो. मी आता अनेक संस्थेमध्ये काम करते, अनेक संघर्षामध्ये भाग घेते, अनेक मोर्चांमध्ये सहभागी होते. पुरस्कार मिळणे ही एवढी सोपी बाब नाही, त्यासाठी बऱ्याच लोकांशी सहभाग वाढवावा लागतो, लोकांपर्यंत पोहोचावा लागतात, त्यांच्या अडीअडचणी समजून घ्याव्या लागतात आणि त्या सोडवाव्या लागतात. त्याशिवाय पुरस्कार मिळत नाही. त्या पुरस्कारबद्दल मी त्या संस्थेचे पुनश्च एकदा आभार मानते. थँक्यू. जय महाराष्ट्र.